नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? मी आज तुम्हाला एक घावनाची रेसिपी दाखवणार आहे आणि ही रेसिपी मी बरेच वर्ष हल्ली करते आणि नेहमी वापरते. मी कायम माझ्या घरात हे पीठ असतं, तर त्याच्यासाठी मी ही कुठली धान्य घेतले ती मी आता तुम्हाला दाखवते. आता हे पीठ बनवण्यासाठी मी इथे घेतले 4 वाट्या तांदूळ, पण हे जाडे तांदूळच आहेत आणि जाडेच घ्यावे म्हणजे मग त्याचं पीठ चांगलं उतरतं. आणि ही 1 वाटी म्हणजे 4 वाटी तांदूळ, 1 वाटी ही उडदाची डाळ आणि 1 वाटी चण्याची डाळ आणि 1/4 चमचा आपल्याला हा मेथी दाणा घालायचा आहे. या मेथी दाण्यामुळे स्वाद खूप चांगला येतो त्या घावनाला, पिठाला. आता तांदूळ हे आणि ह्या दोन्ही डाळी आणि हे मेथीचे आपण 4 दाणे जे घेतलेत ते असं हे गिरणीतूनच दळून आणलं तरी चालेल, पण गिरणीवाल्याला सांगताना असं सांगायचं की ढोकळ्याचं दळ, म्हणजे मग ते त्या ढोकळ्याच्या त्यांना सवय असते जसं ढोकळ्याचं पीठ दळून देण्याची, त्याप्रमाणे ते बरोबर दळून देतात. ह्या पिठाचा ढोकळा पण छान होतो आणि आज मात्र मी तुम्हाला ह्या पिठाचे ताकातले गावन दाखवणार आहे. या पिठाला ढोकळ्याचं पीठ असंच म्हणतात म्हणून गिरणीवाल्याला सुद्धा सांगताना ढोकळ्याचं दळ असं सांगायचं, म्हणजे तो बरोबर दळून देतो. ढोकळ्याचं पीठ दळ असं सांगायला तुम्ही अजिबात विसरू नका, कारण त्यांनी जर अगदी बारीक दळून दिलं तर त्याचा ढोकळाही नीट होणार नाही आणि घावन पण नीट होणार नाही, म्हणून आपल्याला ते जाडसरच दळून मागायचं. मी इथे उडदाची डाळ आणि चण्याची डाळ घेतली आहे, पण तुम्ही जरी त्याच्यात मुगाची डाळ पण जरी वाटीवर घातली तरी काही हरकत नाही, त्यामुळे उलट पौष्टिकता अजून वाढेल. आणि हे आपण भाजणी भाजतो तसं भाजून वगैरे काही घ्यायचं नाहीये, हे असं कच्चंच दळून आणायचं. हे बघा, दळून झाल्यावर हे असं पीठ दिसतं आणि असं हे बघा थोडं जाडसर, अगदी बारीक दळायला दळायचं नाही. आता घावनासाठी हे आपण पीठ भिजवून घेऊया. हे 2 डबा वाढग्यात मी पीठ घेतलंय. आता ह्याच्यात मी चवीपुरतं मीठ घालते, त्यानंतर ही लाल मिरची पावडर घालते, मग आपण घालूया ही हळद, म्हणजे हळदीने रंग छान येतो त्याला, आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. हे आधी मी सगळं मिक्स करून घेते, मग आपल्याला त्यात ताक घालायचं आहे. हे मी आता ह्याच्यात ताक घालणार आहे, पण ताक जर आंबट असेल तुमचं खूप तर तुम्ही पाणी पण थोडं घाला, कारण ताकातलं याचा अर्थ नुसतंच ताक घालायचं असं नाही, जशी ताकाची चव असेल त्याप्रमाणे आपल्याला थोडं पाणी पण घालावं लागतं. थोडं थोडं ताक घालून मी आधी हे मिक्स करून घेणार आहे, म्हणजे गुठळ्या होत नाहीत पिठाच्या. आता मी यात थोडं पाणी सुद्धा घालणार आहे. अशा प्रकारे ह्या गुठळ्या मोडत मोडत आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर ताक नसेल तर तुम्ही दही सुद्धा 2-4 चमचे ह्याच्यात घातलं तरी चालेल आणि बाकीचं पाणी घालून मग पीठ भिजवायचं, तसं पण चालतं. तर हे बघा, गुठळ्या सगळ्या मोडून झालेल्या आहेत. आता मी थोडं त्याच्यात अजून पाणी घालते, कारण थोडं घट्ट वाटतंय. इतपत भिजवायचं. हे बघा, हे पीठ माझं आता भिजवून झालेलं आहे आणि हे इतपत मी ठेवलंय.
अगदी घट्ट पण ठेवायचं नाही आणि अगदी पाणी घालून खूप पातळ पण करायचं नाही. हे असं बरोबर आहे, इतपत ठेवायचं. आता 10 ते 15 मिनिटं मी हे असंच झाकण ठेवून देणार आहे, कारण त्याच्यामध्ये जे आपण असं रवाळ दळून आणतो ना, मग ते असे डाळी आणि याचे कण असतात, तर ते चांगले फुगतील आणि भिजतील. म्हणून 10-15 मिनिटं हे असंच आपण झाकून ठेवूया आणि मग घावण करायला घेऊया. घावण करण्यासाठी इथे मी तवा तापत ठेवला आहे. आता मी त्याच्यावर थोडंसं तेल घालून घेते. आता हे पीठ आपल्याला घावण घालताना ढवळून घ्यायचं आहे, कारण ते कणकण असे असतात ना, मग ते सगळं पीठ खाली बसतं, म्हणून ते असं ढवळून घ्यावं लागतं. अशा प्रकारे हा मी घावून घातला आहे आणि आता त्याच्यावर मी झाकण ठेवते. आता 1 मिनिटाने मी झाकण काढते. मी झाकण काढून आपल्याला थोडं थांबायचं आहे, थोडी त्याची वाफ जाऊ द्यायची. आता झाकण काढून झाल्यावर 1 मिनिटानंतर मी त्याच्या कडा आलं हळूहळू सोडवून घेते. हे बघा किती जाळी सुंदर पडली आहे आणि रंग पण किती सुरेख आला आहे. आता आपण त्याला दुसऱ्या बाजूने पण शेकून घेऊया. आता आपण दुसऱ्या बाजूने पण किती शेकून झाला ते बघूया. हे बघा दुसऱ्या बाजूने पण हा शेकून झालाय आता आपण चांगला. आता आपण हा काढून घेऊया. आता हे परत घावण घालताना आपलं हे पीठ प्रत्येक वेळेला आपल्याला ढवळून घ्यावं लागतं, कारण ते खाली बसतं तळाला, म्हणून हे असं ढवळून घ्यायचं. हे बघा किती छान जाळी पडतीये, लगेच घातल्याबरोबर एवढी जाळी पडली बघा. आता मी त्याच्यावर झाकण ठेवते. एक मिनिटाने ह्याचं आपण आता झाकण काढून घेऊया. आणि आता ह्याची थोडी वाफ जाऊ द्यायची आणि मग उलटाचा, कारण लगेच उलटला तर मोडण्याची भीती असते. एकदा हा तवा तापला की घावण बराबर होतात. कशी वाटली ही झटपट होणाऱ्या घावणाची रेसिपी? छान आहे ना, आणि झटपट होतं. तुम्हाला मुलांना डब्यात द्यायला पण त्याचा उपयोग होईल, किंवा आपल्याला जर सकाळी नाश्ता पाणी जर करायचं असेल तर रोजच आपण शिरा पोहे उपमा काहीतरी करत असतो, तेव्हा एखाद दिवशी हे असे घावण घालावे. एकदा हे असं आपण पीठ करून ठेवलं की ते महिना 2 महिने सुद्धा आपण वापरू शकतो, कारण तेवढीच आपल्या पोळ्या बिळ्या आपण ज्या रोज करत असतो, कणिक दळून आणतो, त्याला थोडीही सप्लिमेंट होते. कधी कधी पोळी भाजी करण्याचा कंटाळा आला तर हा जेवणासाठी सुद्धा पर्याय एकदम उत्तम आहे, कारण ह्याच्यात तांदूळ आहेत, डाळी आहेत, त्यामुळे पौष्टिकच आहे ते. आत्ता मी तुम्हाला हे ताकात भिजून घावून घालून दाखवले, पण तुम्ही जरी त्याच्यात एखादी पालेभाजी घातलीत, पालक म्हणा काही मेथी सुद्धा चालू शकेल, तरी सुद्धा काही हरकत नाही, ते पण चांगलेच लागणार. तुम्ही पण अशा प्रकारचे घावण करून बघा आणि अभिप्राय मला कळवा. आता आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा आणि विशेष म्हणजे आनंदी रहा.